7 न्यूज चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी मोहसिन अहमद खान। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आजची दुःखद बातमी, काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे 4:58 कोरोनामुळे दुःखद निधन झाले आहे। उद्या सोमवारी हिंगोली येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे। रविवारी संध्याकाळी त्यांचा पार्थिव शरीर हिंगोलीत आणण्यात आला। त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे। परभणी शहरात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। काँग्रेस भवनात आयोजित या कार्यक्रमात उपमहापौर भगवान वाघमारे, महानगरपालिकेचे सभागृह नेता सय्यद समी उर्फ माजूलाला, रवी सोनकांबळे, नदीम इनामदार, नागेश सोनपसारे, साबेर मुल्ला आदि सह अन्यांची उपस्थिती होती। परभणी शहरातील मासूम कॉलनी परिसरातून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने रविवार 16 मे रोजी कारवाई करीत 1,72,000 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे। कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मासूम कॉलनी परिसरात एका घरात प्रतिबंधित गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांच्या पथकाने या घरावर धाड टाकून प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे। या प्रकरणी आरोपीच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा कालावधी 15 मे सकाळी 7 वाजून ते 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवला आहे। जिल्ह्यात सूट दिलेल्या किराणा, भाजीपाला, फळ विक्रेत्यास सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास सूट देण्यात आली आहे। मात्र इतर सर्व दुकाने स्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे। बँकातील BCCSP सेवा केंद्र नेहमीच्या वेळेनुसार सुरू राहतील। कृषी अंतर्गत सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2:00 सुरू राहतील। तसेच औद्योगिक कारखान्यातील काम, ई कॉमर्स सेवा, स्वस्त धान्य दुकाने, घरपोच पिण्याचे पाणी, लसीकरण किंवा अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत। परभणी शहरातील उड्डाणपुलाच्या वरून बस स्थानकाकडे जात असताना उजव्या बाजूस रेल्वे लाईनच्या बाजूला एक भिकारी सारखा दिसणारा व्यक्ती बसलेला आपण पाहिला असणारच। मागील 10 वर्षापासून एकाच ठिकाणी हा व्यक्ती बसून आहे। त्याचे नाव आहे देवीदास रामभाऊ भवाळे। त्याचं मूळ गाव जिंतूर तालुक्यातील वरुड गाव असल्याचे ते सांगतात। त्यांना 3 मुले आहेत। ते औरंगाबादमध्ये राहत असल्याचेही ते सांगतात। रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून दिवसभर भीक मागून आपले जीवन देवीदास जगत आहेत। दारूचे व्यसन लागण्याने त्यांनी घर सोडल्याचेही ते प्रामाणिकपणे सांगतात। एकाच ठिकाणी उघड्यावर बसून आपले जीवन व्यतीत करणारे देवीदास हे कधी आजारी पडले नाही। एकीकडे कोरोनासारखी महामारी सुरू असताना कोणताही मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही, उघड्यावर बसून आपले जीवन व्यतीत करणारे देवीदास एक आश्चर्यच म्हणावे लागेल। आमची ही बातमी जर त्यांचे नातेवाईक कोणी पाहत असतील तर कृपया त्यांनी देवीदास यांना घरी घेऊन जावे किंवा त्यांना एखाद्या व्यसन मुक्ती केंद्रामध्ये भरती करावे असे आवाहन आम्ही PBN 7 माध्यमातून करत आहोत। पोलीस वाले भी देते ना, लाके देते ना। मेरे पहले वो पोलीस वाले मेरे सर्विस को मेरे घर वाले। कभी आप बीमार पड़े? बीमार पड़ जाना वैसा तो मैं दवाखाने में जाता नहीं। परभणी जिल्ह्यात काही दिवसापासून जिल्हा पोलीस दलाने अवैध व नियमबाह्यरित्या वाळूचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाईचे सत्र सुरू केले आहे। त्यामुळे गैरमार्गाने वाळूचा व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडून एकाच पावतीवर 3-3 ट्रीप वाळूची वाहतूक करण्यात येत होती। तसेच वाळूच्या घाट चालकाकडून नियमबाह्यरित्या मशीनच्या सहाय्याने वाळूचा उपसा केला जात होता। पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे प्रकार बंद केले आहेत। काही ठिकाणी कारवाया करण्यात आल्या आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील वाळू घाटावर
वाळूचा होत असलेला अमाप उपसा कमी झाला आहे। वाळूचे काही ठेके बंद झाले आहेत किंवा काही ठेक्यात नियमाप्रमाणे कमी प्रमाणात वाळूची उत्खनन केल्याचे दिसत आहे। परभणी जिल्ह्यातील वाळूच्या घाटाच्या लिलाव प्रक्रियेत राजकीय व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी भाग घेतला, दडपशाही व साकडे तयार करून वाळूचे धक्के सोडून घेतले, त्यानंतर नियमबाह्यरित्या वाळूचा अमाप उपसा सुरू केला। महसूल प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने हा प्रकार सुरू होता, पण पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे थोडाफार का असेना या प्रकारावर आता लगाम बसला असून जिल्ह्यात नदीचे पर्यावरणाचे होत असलेले नुकसानसुद्धा कमी होण्याची आता जिल्ह्यात नदीचे होत असलेले पर्यावरणाचे नुकसानसुद्धा आता थोडाफार प्रमाणात कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत। कर्नाटक व गुजरात राज्याच्या समुद्र तटावर सुरू असलेल्या चक्रीवादळाचा परिणाम परभणी जिल्ह्यातील रविवारी जाणवला। जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते, तर अनेक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला। परभणी शहरात दुपारी 1 वाजताच्या सुमारात मध्यम पाऊस झाला। याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।